मला एक गोष्ट कळली नाही की आपण पण त्या पोरांना इतका मारला, पण तुम्ही इथं मामाला सांगताना रडून का सांगत होता की त्यांनी आपल्याला मारलं म्हणून? अरे गुरुच्या विरोधात भडकवलं मामाला, तुला कवा कळणार माझं राजकारण? आणि हे बघाय संग्राम शेठ रडत नाही, चांगल्या चांगल्या रडवतो. ही गोष्ट त्या डोक्यात टाका. काय आणि आता तपास काढा लावलेला काढलं का नाही? गुरुची लय खास बर केली. गुरुची खास माहिती चांगलं चाललंय गुरुच. काय संग्राम शेठ आज रस्ता नाही अडवणार वाटत? ए ताई अरे जा ना, मग पहिल्यातल्या डोक्याची मंडई आहे. जिंकली वाटत तिथं बोलू नको, पोरगे म्हणून सोडलं. पहिलंच मामाने सांगितलंय गावाच्या पोरीला काय बोलायचं नाही. काय बघे संग्राम, आता पण सांगते आणि इथून पुढे पण सांगणार. मला इतर मुलींसारखं समजण्याची चूक करू नकोस. ए जा गुरुला पाठव. आमच्या पंटर लोकांनीच तुझा नांगा मोडलाय. गुरु आला ना तर तुलाच मोडून टाकेल. कळलं नंतर. त्यामुळे संग्राम शेठ आता थेट बघतो तुझ्याकडे. मामाचा पंखा आलाय. परत शिव्या देतोय काय आता? परत दे म्हणू दा शिव. हॅलो कुठला आलो? हॉटेलला बोलवलंय. आता कशाला हॉटेलला द्यायचं असेल शिवे? अजून काय दुसरं आहे का आपलं? काय उपयोग आहे का? अण्णा पाटील तुम्हाला का बोलवलं माहिती? सांगा कशासाठी बोलवलं? गुरु गुरुच्या पोरांनी माझ्या बायचे राखले. संग्राम काय सर पोर असती पोरांनी नाही गडबड करायची मग कोण करणार? नाही त्या गोष्टी मला घेता राहा तुम्ही. पाटील कळवण कुत्री करतात, पूर्ण नाही करत. ही भांडणं झाल्यात पुरण कुत्री सारखीच कळवणारच ती. पाटील आपलं वय झालंय आणि तुम्हाला कळवण भांडणं एक वाटतात ना, एक पोर गेलं जेलमधी दुसरं घालवायचे का? असाच विचार कर आमच्या बाबतीत. विचार काय म्हणून तुम्हाला कळत नाही का? बोलवणं कशाल तुम्हाला? चांगले विचार ठेवा. चांगला विचार म्हणून बोलवणं ना. तूने भी तो कुछ किया होगा ना? मैं क्या ऐसा छोड़ूंगा क्या? अन्ना मी गुरुला बोलवले फोन करून. अच्छी बात देतोय तो. अनरॅव्हल मीडियातर्फे सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो गाईज, मी आपल्यासाठी घेऊन येते खास ऍप्लिकेशन ज्याचं नाव आहे रमी सर्कल. मित्रांनो यामध्ये आपण खेळू शकता रम्याने जिंकू शकता इन्स्टंट कॅश. मित्रांनो हे ऍप्लिकेशन अतिशय सुरक्षित आहे. यामध्ये 1 कोटीहून अधिक खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत आपण प्ले करू शकता रम्याने जिंकू शकता इन्स्टंट कॅश. हे ऍप्लिकेशन अतिशय युनिक आहे. यामध्ये आपण जे केलं कॅश लगेच आपल्या खात्यावरती जमा होते आणि हो याचे ग्राफिक्स एकदम फाडू आहे ज्यामुळे खेळण्याची मजाच निराळी येते. तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे लिंक, जा फटाफट आणि डाउनलोड करा रमी सर्कल. फर्स्ट डिपॉझिट मिळवा 2000 रुपयांपर्यंतचा वेलकम बोनस. थँक्यू. यामध्ये वित्तीय जोखीम आणि सवय लागण्याची शक्यता आहे, तर हे आपल्या जबाबदारीवर खेळा. किती माझे अब ये महीने पहले भी देख चुका है. जब उसने मेरा काम करने से मना कर दिया तभी मैं उसको. सरपंच मुद्द्यावर बोला. अरे मुद्द्याचंच बोलतोय, तू त्याला काल हरलं. सरपंच मी तुम्हाला येऊन सांगितलं होतं समजून, त्याला वेळेत आवरा. त्याला काय सांगायचं सांगितलं तुम्ही? त्याने मारायची काय गरज होती त्याला? अरे आमचा आई बघून घेऊन मारलं म्हणूनच त्याने केलं ना. तुझा आणि त्याचा काय संबंध? आमचा आई बघून घेऊ तू काय घेऊ घेतली का? कोणाच्या खांद्यावर
पण दुःख देऊन कसा निशाणा साधायचा हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. विषय निघाला कंपन्याचा. अण्णा पाटील, पहिलं व्यक्त समजून सांगितलंय काय, गावचा सरपंच मी आहे, गावातल्या कंपन्या माझ्या, कंपन्यात कुणी शिरायचं नाही स्क्रॅपसाठी, समजलं ना सरपंच? कंपन्याला स्क्रॅप काय तुझ्या बापाचं नाही, जसं पहिलं डील ठरलंय तसाच व्यवहार होणार, नाही तर व्यवहार होणारच नाही. व सरपंच ये बात 101% खरा, जो डील झालाय त्या हिशोबानेच होणार, जो भाऊ बोलतो वच होणार. पाटील कंपन्या बापाच्या का आजोबाच्या पंजोबाच्या तुम्ही मला शिकवायची गरज नाही, राहिल्या विषय अण्णा कंपनीकडे गेला ना हातून ठेवीन. सरपंच ये तोडणे मोडणेली बात मेरे साथ बार बार नाही करणार. हा अण्णा चांगल्या प्रकारे जाणताय की किसको कैसे तोडणार किसको कसे मोडणार, तो ये तोडणे जोडणेली बात मेरे से नाही करणार. ठीक आहे बघर मी काय येते आणि गुरु तुला मी समजून सांगतोय काय. सरपंच जिथं आमचं ठरलंय तिथं आम्ही स्क्रॅप घेणार, हे तुमचा भाचा गेला नाही पाहिजे, याला काय गावावर उडाय सोडलाय का? गुरु तुला आणि तुझ्या पंटोर लोकांना मी संपवणार काय, चल निघ बघा किती माझे. बघ तुम्ही काय करायचं तुझा, बघ तुम्ही काय करायचं तुम्ही बघा. तुझी बोलतोय चुकीचं बोलतोय, तुझी केलंय ती सुद्धा चुकीचं केलंय काय, काही चुकीचं केलं नाही तुमच्या मध्ये तुम्ही करा. ए जो सरपंच वाटायला जाईल ना त्याची वाट लावली शहर राहणार नाही काय, तुझी मी वाट लावीन त्या पोरांची मी बघून घेईन मी. हे बघ गुरु हा गावातला एक नंबरचा कोणशी माणूस आहे, एक नंबरचा बदमाश आहे, तो आपल्याला सहजासहजी सोडणार नाही. तुला एवढं कसं काय कळत नाही रे, आपल्या घरात झालंय काय, एक आत जाऊन बसलाय आणि तू माझा उजवा हात आहेस, तुला जर ह्याने काय केलं तर मी तेवढंच करायचं फक्त तुम्हाला सोडवत राहायचं. भाऊ आपण जर गप्प राहिलो ना तर लोक याचाच फायदा घेणार आहेत. मग मी तुम्हाला फक्त सोडवतच बसू. अरे गुरु अगर तू मेरे पास उंगली उठा रहा है ना तो तू सोच ना, ये काम मैंने तेरे को बोला था और मैंने तेरे को कभी मना नहीं किया, तूने मेरा काम करने से मना किया, त्यामुळे उंगली मेरे पास बिलकुल उठणे नाही चाहिए. अण्णा मी तुमचं नाव घेतलेलं नाही आणि एक लक्षात ठेवा तुम्ही आमच्या विरोधात जाऊन काम करताय, चला चल. भाऊ हे बघ अण्णा प्रत्येक गोष्ट सबुरीने घे, मैं अब तक सबुरी से ही ले रहा हूँ, अपना बच्चा समझ के उसको काम दे रहा था और अब कान में आ चुका है, कंधा दिया उंगली दिया कंधे पे आया, अब वो कान में उतने की कोशिश कर रहा है और ये अन्ना ऐसा सहन नहीं करना. अन्ना तुझ्या माझ्या वादात तो सरपंच डाव साधल, मग बघ काय विचार करायचा असेल तर कर. मैंने पहला मौका गुरु को दिया था भाऊ, मैं आता. दादी पाहिला सरपंच लाईक मारलं मी करायला करणार, तू सत्तेवरती आहे, आपल्या माग संकट आहेत, संकटाचा गैरफायदा घेणारे लोक असतात बाळा. अरे मातदार शोध कुठं गेलता 3 दिवस, किती मॅटर झाले माहितीये का? काय झालं? फक्त खायला येतो काय, काय झालं काय झालं काय, मॅटरच्या टायमाला पाहून जाता काय झालं काय, विचारता काय झालं, हे काय झालं रे, काय झालं ए उठ. काल मीटिंग मध्ये मी सांगायचं होतं मला तुला, काय वागणं त्याच काय बोलणं मला उठ बोलतोय मला ती बी तुझ्या समोर, अरे किती मस्ती त्याला, अरे मस्ती ना मस्ती, बोलून नाही जिरवायची मस्ती करून जिरवायची काय. तुम्हाला सांगतो खेळामध्ये ना खेळामध्ये बादशाह होतो, बादशाह जो बादशाह संपवला ना खेळ संपतो. बादशाह म्हणजे कोण? ही तर तुमची सोच. आता तुम्ही ना काय करायचं नाही, तुम्ही गप बसायचं काय,
बसू बसू मार खाल्लंय, आता मार खाणार नाही, आता मार देणार हा। अरे असलं काय करू नको, इलेक्शन जवळ आले, काय करायचं ना ते मी करतो, याच्यामुळे मला सरपंच पद धोक्यात येईल। मी ना मी सगळ्याचा काटर काटा काढणार आहे, तुम्ही मला काही शिकवायची गरज नाही, सांगायची गरज नाही, तुम्ही फक्त गप बसायचं। गप बसू बसू हे झालंय, मला सांग फक्त तू चाले। मीटिंग मध्ये लागला ना उडायला, जाऊन त्या बागरवाच्या मागे थांबतोय। तू काय करतो मीटिंग मध्ये, हा तुळशी होता काय, किंवा मामा मामा म्हणणारा बाचा, तू एक काम करायचं बोलायचं त्या गुरुवर लक्ष ठेवायचं, काय असन सगळं बघ तुम्ही, तो कुठं जातोय कुठं येतोय काय करतोय सगळं मला सांगायचं। जा तू येऊ का दादा, हा आणि हा दादा, हा कामावर पण लक्ष ठेवा लागेल ना आपल्याला। हा ठेवतो मी, ठेवतो तुझा, येऊ का दादा, हा तू, हा दादा ते आपलं काढतंय का, ते काढलं लक्ष ठेवायचं सांग्रामवर, तो मामा मामा म्हणून नाहीतर मामाचा कार्यक्रम करावा, तू त्याच्या लक्ष ठेवायचं। आणि तू ते भांगारवाला डिके त्याच्या लक्ष ठेवायचं, एक दिवस काटा काटा म्हणून आपलाच काटा निघायचा, जा सगळे ऐक दादा तेवढं दादा नाश्ता पाण्याचं बाकी, धर ना धर ना पैसे धर ना, लाज वाटू दे लाज, तुमच्या नाश्त्यानं जेवणाला जमीन निघतो आता राहिलेली, जेवढी घेतली ना तेवढी परत विकतो तुमच्या जेवणाला, सगळे मातदारचे तर असलेच भेटतात। अरे 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 दिसत का नाही तुला, दिसत का तुला, माहिती नाही कोण आहे, ह्या गावचे जे सरपंच आहेत ना त्यांचे भाचे स्वतः संग्राम शेठ। अच्छा अच्छा अच्छा, अरे आधी माहिती असत तर ब्रेकच नसता लावला। अरे नालाय का गावातल्या पोरींना काही इज्जत आहे का, टुकारवाने त्यांच्या मागे फिरतोस, इज्जत म्हणजे आम्हाला इज्जत नाही, आणि हा माझा मात जिरवायसाठी तुम्ही मान्य श्री गुरु ह्यांना सांगितलं, गुरु ह्यांना घाबरलो आम्ही, ए घाबरा ना। अरे भडव्या तू मामाच्या दारात येऊन बसलायस, कशाला त्या मामाची इज्जत घालवतोयस, हे बघ ए मास्तर मला नको शिकवा कसं राहायचं आणि कसं नाही, आणि इज्जत मामाची आणि माझी ती कसं ठेवायचं कसं घालवायचं ते मी ठरवणार, तू नाही, आणि त्यामुळं गाडी चालू करायची आणि निघायचं, नाहीतर पाय काढी ना चालले, तू पाय काढशील हा, नाळ वाढला का तुझा, नाला आहे कुठला, अरे बाजूला गुरुला, अरे बघून येतो तुझ्याकडे मला सांग जा चले देखो अण्णा, मला ना मला सकाळपर्यंत पोरांचे फोन यायला पाहिजे, मला पोरं पाहिजे। अरे क्या हुआ क्या किस क्या हुआ भैया, कुछ नहीं, मेरे को गुरु को खत्म करने का है, मेरा अभी बहुत दिमाग खराब है, क्या मेरे को सुबह तक बच्चे लोग के फोन आने मनते, कोई भी काम शांति से करना चाहिए, शांति विनती गेली तेल लावत, ती तुम्ही सांगू नका मला काय, मला सकाळपर्यंत पोरांचे फोन यायला पाहिजे, चाललोय मी। आणि हा ऐका, जर मी तुमचं काम करतोय ना तर तुमच्याकडनं माझे काम झालं पाहिजे अण्णा, आताच सांगतोय देख, और एक बार सोच और शांति से ले, शांति परत सांगतोय तुम्हाला, शांति गेली तेल लावत, मला सकाळपर्यंत पोरांचे फोन यायला पाहिजे। अच्छा ठीक आहे, तेरा काम हो जाएगा। हाँ बड़े बुजुर्ग कह गए कि गुस्सा इंसान को खा जाता है, शायद ये भी उसी मोड़ पे है।
वाला इते सर कलर दे देखी काय तुला नाही कळणार रे दुखतय किती वर्षापासून दुखतय की लाव की तू पण चल कसला पळाला तो बघा कोण येतो एवढा मोठा शान आहे का हा एक व्यक्ती कळत जाऊ का कोण आहे असा शाना भाईवर गेम करतोय इकडे तो सरपंच आहे ना लय मदतशूर माणूस आहे आणि इथल्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ना सगळ्यांना ताबा टाकलाय मलाच गेम करावं लागतोय काहीतरी नको तू नको करू काय नाही ते गुरुबाई खंबीर आहेत आणि त्यांचं करताल बरोबर तू नको करू काय गप बस तू बघू आपण काय असेल ठीक आहे चल निघू आई भवानी तुझा कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंभे गोंधळाला ये पाटील कमीत कमी ना देवापाशी तर जरा जोरात बॉम्ब लायचं इकडे तिकडे बॉम्ब मारण्यापेक्षा ना देवापाशी बॉम्ब मारला ना वर्ग लवकर सुटन तरी सरपंच निदान देवा दारात तरी बसा दारात तोंड पण ठेवा चांगलं तिथे बोललोय मी मायला तुम्ही सांगताय कोणाला या सरपंचाचं वटात एक आणि पोटात एक जाऊ दे चला दिसतय ना
नमस्कार रसिक माय भाऊ, भावार्थ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत दुधारी मराठी वेब सीरीज कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी होळी. हॅपी होळी.